नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? स्वलप्रीताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आणि तुम्ही इथं पाहू शकता मी केस विंचरलेले आहेत आणि माझी जी केस गळती होती ती किती थांबलेली आहे तुमच्या लक्षात येत असेल. पूर्वीसुद्धा मी केस विंचरून दाखवले होते आणि त्यामध्ये भरभरून कंगवा भरभरून केस यायचे आणि आत्ता अजिबात तुम्हाला कंगवा भरून केस दिसणार नाहीत. 1, 2, 3, 4 केस अशी नॉर्मल दिसतील, पण कंगवा भरून केस जे येत होते कंगव्यामध्ये तो प्रकार सध्या पूर्णपणे बंद आहे. एकदा जरी किती केस विंचरलेले असले तरी पण कंगवा जर फिरवला की परत कंगव्यामध्ये केस भरपूर दिसायचे, हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं सुद्धा आहे. पण आता ही केस गळती माझी पूर्णपणे बंद आहे. यावरती वेगवेगळे उपाय मी केलेले आहेत आणि ते सगळे उपाय तुमच्याशी शेअर केलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत आपण, एरंडेल तेल कसं वापरायचं, याची वापरण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे पाहणार आहोत. तर इथं बघा, तुम्हाला दिसतंय हे एरंडेल तेलाची एक बॉटल आहे आणि हे तेल जे आहे ते थोडंसं चिकट असतं, त्यामुळं डायरेक्ट आपण यूज करू शकत नाही कधीही. डायरेक्ट एरंडेल तेल फक्त आणि फक्त एरंडेल तेल कधीच वापरायचं नाही, त्याचा काही फायदा होणार नाही आहे. त्यामुळं आपण हे कसं वापरू शकतो हे पाहायचं आहे. तर 1 चमचा एरंडेल तेल, त्यामध्ये 1 चमचा परत खोबरं तेल, नॉर्मल जे खोबरं तेल असतं ते घातलेलं आहे आणि त्यानंतर 1 चमचा बदामाचं तेल घालायचं आहे. तर 1 चमचा हे बदामाचं तेल, हे तिन्ही तेलं मिक्स करायचे आहेत. आता इथं बघा, तुम्ही फक्त आणि फक्त खोबरं तेल आणि एरंडेल तेलसुद्धा मिक्स करून लावू शकता, नाही तर तुम्ही बदामाचं तेल आणि एरंडेल तेलसुद्धा लावून समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे, लावून मिक्स करून लावू शकता. नाही म्हणलं तर बदाम तेल, खोबरं तेल, एरंडेल तेल आणि ऑलिव्ह ऑइल जे असतं, जैतूनचं तेल जे असतं, ते सगळे जे आहेत ते समप्रमाणामध्ये घेऊनसुद्धा तुम्ही व्यवस्थित केसांना लावू शकता. लावताना बघा, भांगोभांग लावायचं आहे व्यवस्थित या पद्धतीनं. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, तेल लावल्यानंतर की हलक्या हाताने मसाज करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की हे जे तेल लावलेलं आहे जेव्हा आपण हलक्या हाताने मसाज सुरू करतो तेव्हा याचा फायदा जो आहे तो डबल होतो आणि आपल्या केसांच्या मुळांना तेल लागतं. तुम्ही मुळांना अगोदर लावा आणि वाटलंच तर शेंड्यांनासुद्धा लावू शकता, पण मुळांना लावणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मग हलक्या हाताने 15 मिनिट साधारणतः तुम्ही या पद्धतीनं फक्त आणि फक्त बोटाने मसाज करायचा आहे. आणि त्यानंतर मसाज केल्यानंतर, मसाज बघा इथं खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणारा आहे, कारण की मसाजशिवाय आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं हेअर ग्रोथ जी आहे ती व्यवस्थित होत नाही. त्यामुळं मसाज खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, ती अजिबात स्किप करायची नाही आहे. मसाज करायचं आहे रात्रभर, केस बांधून ठेवा तुम्ही आणि सकाळी उठून माइल्ड शॅम्पोने केस धुवून काढू शकता. तर अशा पद्धतीनं हे एरंडेल तेल जे आहे ते तुम्ही वापरू शकता. किती वेळा वापरायचं आठवड्यातून? कमीत कमी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा हे वापरू शकता आणि त्यानंतर तुम्हाला 1-2 महिन्यामध्येच लगेच काय होऊ शकतं, दिसून येणार आहे फरक की तुमचे केस जे आहेत ते किती वाढलेले आहेत. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक